नैसर्गिक सौंदर्यानं समृद्ध असा हा परिसर, थंड निर्मळ अथांग खळखळणाऱ्या पाण्याचं हे वैभव, पक्ष्यांचा संचार, हिरवी गर्द वनराई आणि सुखाचा श्वास घेणारे इथले मनुष्यजीव प्राणीमात्र। महाराष्ट्रात अधिकांश दुष्काळ असलेल्या प्रदेशात हे हरित सौंदर्य, हा पाण्याचा विपुल साठा आणि मानवासाठी सुखाचा श्वास, हे सगळं आणि सगळं शक्य झालं आहे त्या जाणत्या राजामुळे। म्हणतात ना, राजाचं शासन सुशासन असेल तर प्रजेचे प्रश्न आपोआपच सुटतात। महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात पाण्याची स्थिती चिंताजनक असताना महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाअंतर्गत असणाऱ्या तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांनी मुबलक पाणी साठवण्यात यश मिळवलं आहे। जळगाव महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील तापी नदीच्या वरील भागातील पाण्याचे दुर्भिक्ष घालविण्यासाठी वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना राबविली जात आहे। या योजनेमुळे भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि इतर 52 गावे भीषण पाणी दुष्काळातून मुक्त झाली आहेत। विदर्भातील पूर्णा नदीच्या चांदव येथील संगमावर हतनूर धरण बांधण्यात आले आहे। हतनूर धरणाच्या बुडित क्षेत्रातून पाणी उचलण्यासाठी भुसावळ तालुक्यातील डहाकण गावाजवळ पंपगृह क्रमांक 1 बांधण्यात आले आहे। पंपगृह क्रमांक 1 मध्ये 2270 अश्वशक्ती असलेले 4 पंप बसविले असून येथून 1840 मिलीमीटर इतका प्रचंड व्यास असलेल्या 2 लोखंडी पाईपच्या रांगांमधून हे पाणी 46.5 मीटर उचलले जाते। भुसावळ तालुक्यातील काहूरखेडा येथे बांधण्यात आलेल्या पंपगृह क्रमांक 2 द्वारे हे पाणी पुन्हा 28.5 मीटर उचलले जाते। यासाठी या पंपगृहात 1540 अश्वशक्तीचे 4 पंप बसविण्यात आले आहे। तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांच्या मालकीचे 132/33 केव्ही क्षमतेचे स्वतंत्र विद्युतगृह या उपसा सिंचन योजनेसाठी बांधण्यात आले आहे। या 3 TMC पाण्यातून पाण्याविना रखरखीत झालेली भुसावळ तालुक्यातील 45,000 एकर मायभूमी ओलिताखाली आली आहे आणि ह्याच पाणी साठ्यातील 1 TMC पाणी भुसावळ येथील औष्णिक विद्युत निर्मितीसाठी वापरले जात आहे। एकंदरीतच पाण्याचा बहुउद्देशीय वापर आता सहज शक्य झाला आहे आणि जनतेचे अनेक प्रश्न देखील आता मार्गी लागले आहेत। एवढंच नव्हे तर बेरोजगारीने त्रस्त झालेल्या युवा पिढीला रोजगार देखील मिळाला आहे। या प्रकल्पाची अद्ययावत किंमत 223.34 कोटी असून प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण झाले आहे। या प्रकल्प अंतर्गत असलेल्या ओझरखेडा धरणाचं काम अंतिम टप्प्यात असून योजनेची चाचणी देखील यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि या चाचणीमुळे धरणामध्ये 25 TMC पाणी साठा करणं सहज शक्य झालं आहे। जनतेच्या प्रश्नांना हात घालताना ते सोडविताना यत्न प्रयत्न करावे लागतात, संयम ठेवावा लागतो, वेळोवेळी मान अपमान आरोप देखील सहन करावे लागतात, पण ह्या सगळ्या अडथळ्यांपेक्षा महत्त्वाचं असतं ते प्रश्न मार्गी लावणं। या योजनेतील वितरण व्यवस्थेसाठी राज्य शासनासमोर यक्षप्रश्न होता तो आर्थिक निधीचा, पण हाच यक्षप्रश्न अथक प्रयत्नातून सोडविला गेला आहे जागतिक बँकेच्या माध्यमातून। या योजनेतील वितरण व्यवस्थेसाठी हे राज्य शासन जागतिक बँकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेणार असून येत्या 1 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे। सूर्यपुत्री तापी नदी समस्त मानव कल्याणासाठी मध्य प्रदेशातून थेट महाराष्ट्रात आली। 1999 प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाली केवळ नाम मात्र। तापी नदी समानच जनतेच्या कल्याणाची नस ओळखली ती या शासनानं आणि म्हणूनच इतकी वर्षे दुष्काळाच्या गर्तेत सापडलेला हा भाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी हा प्रकल्प पुन्हा एकदा शासनानं गतिमान केला आणि त्याची फलश्रुती म्हणजे उपसा सिंचन योजना व धरणाचे काम 2018 पूर्ण झाले। समस्त पाणी प्रश्न सोडविताना बळीराजाचं पुन्हा राज्य यावं
आणि ही मायभूमी पुन्हा एकदा नैसर्गिक संपत्तीनं समृद्ध व्हावी अशी सोनेरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रकल्पाचा लाभ पुढील एका वर्षात मिळवून देण्यासाठी या शासनानं जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पक्क केलं आहे. शासनाची विकासगंगा समृद्धपणे आता प्रवाहित झाली आहे.